हाय हॅलो नमस्कार डिजिटल प्रभात मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपले दात जर चांगले असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आपले दात जर सुंदर असेल तर रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो परंतु सध्या अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर दातांचे अनेक विकार जे आहेत ते असल्याचं आपल्याला दिसून येतं आज आपण अनेक उपचार पद्धती दातांचे विकार आणि दातांचे अनेक उपचार पद्धती याविषयी बोलणार आहोत माझ्यासोबत आहे दंतगतज्ञ डॉक्टर कल्याणीजी गेलडा Uh, मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये थँक्यू थँक्यू काय सांगाल सध्या अलीकडच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर दातांच्या अनेक समस्या ज्या hey, आहेत त्या दिसून येत आहेत नेमकं या दातांच्या अनेक समस्यांचं मूळ काय हे मूळ कारण म्हणजे काय आहे आपण जंक फूड रिफाईंड फूड जे खातो आहे त्यामुळे ज्या अनेक समस्या आपल्याला दातांमध्ये दिसत आहेत तर त्या खूप सिरियस असं काही प्रॉब्लेम नाही आहे ते मॅनेज करता येण्यासारखं असतं पण जोपर्यंत आपण त्याला पूर्णपणे सूज येते बाहेर ते दिसण्यापर्यंत जर थांबलो तर ते तिथे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो तर ते आधी जेव्हा कीड दिसतीये तेव्हाच आपण जर दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन ते कीड जर ते काढून घेतलं तर ते बेटर आहे आणि ते स्वस्तातही काम होतं कारण ते जेवढं जास्त कीड लागलेली असेल दातांमध्ये रोग दिसतात तर ते रोग जे जास्त सूज आल्यानंतर जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर तो दात तर तिथे राहणारच नाही पण खर्चही जास्त होणार आहे तर तेवढी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आता दातांचे जे विकार आहेत अलीकडे प्रामुख्यानं खूप ठिकाणी दिसून येत आहेत तर प्रामुख्यानं हिरड्यांमधनं रक्त येणं किंवा ब्रश करताना सकाळी अनेक लोकांच्या दातातनं रक्त येतं तो, तो नेमका कसला प्रकार त्याला पायरिया असं म्हणतात आणि हे खूप कॉमन आहे हे का दिसतं कारण आपल्या दातांच्या फटा ज्या नॅचरल दिसतात तर त्या तिथे अन्न अडकलं जातं आणि जेव्हा तिथे अन्न अडक केल ते स्टोनमध्ये एक स्टोन कॅल्क्युलसमध्ये ते त्याच्यात रूपांतर होतं ते काढून नाही घेतलं तर तिथे रक्त येण्याचा प्रकार जो दिसतो तो चालू होतो तो हळूहळू जेव्हा चालू होतो तेव्हा तिथे हिरड्यांमध्ये भरपूर सूज येते रक्त येतो तोंडाचा वास येतो हे सगळे दिसतात आपल्याला कारण तिथे मग असं काही अडवून आल्यास मग आपण काय करायला पाहिजे नेमकं आपल्याला जेव्हा तिथे फर्स्ट टाइम ब्रश करताना किंवा नॉर्मली आपण थोडस जरी तिखट खाल्लं आणि तिथे खूप जास्त तिखट लागलं तर आपण आधी जाऊन दातांच्या जा डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला हवं आणि ते तिथे क्लिनिंग करून देतात तुमचे दात साफ करून देतात त्या फटा ज्या आहेत त्या हळूहळू कमी होतात नाही तर ते जर आपण नाही केलं ते अवॉइड केलं तर तिथे जर ती फट जास्त मोठी झाली तिथे अन्न अडकून अडकून ते जास्त कॅल्क्युलस तिथे स्टोन्स तयार झाले तर मग दात हलायला लागतात आणि ती खालचं हिरडी आणि हाडचं हेल्थ पण कमी होत जातं साधारण आपण दातांच्या अनेक विकारांबद्दल ऐकतो हे असे दातांचे विकार नेमके किती आहेत आणि कोणकोणत्या पद्धतीचे विकार जे आहेत जे दातांचे विकार आणि डिझिजेस जे म्हणतो ते खूप आहेत अनगिनत डिझिजेस आहेत पण त्याच्यामध्ये जे काही विकार जे मी तुम्हाला सांगू शकते ते पायरिया जे आत्ता मी ब्लिडिंग गम्सबद्दल बोलले किंवा दुसरं म्हणजे दात जे, जे किरतात आणि त्याच्यापुढे जे गाठी तयार होतात किंवा इन्फेक्शन तयार होतं तर ते जे आहे ते आपण अवॉइड केलं पाहिजे तिथपर्यंत ते स्टेज येण्यापायच्या अगोदरच आपण दातांच्या दवाखान्यात जाऊन ते ट्रीटमेंट करून घेतलं तर ते बेटर आहे आपण अनेक लोक असे आजूबाजूला बघतो ज्यांच्या दातांमध्ये फटी असतात आणि त्यामुळे त्यांचं कुठेतरी कॉन्फिडन्स इथे डाऊन होतो आणि सध्या समाज माध्यमांवर विविध प्रकारचा त्याविषयीच्या उपाय जे आहेत ते सांगितले जातात अनेक कंपन्या आहेत ता जे त्यांचे प्रो प्रोडक्ट जे आहेत ते यासंबंधी काम करतात तर नेमकं दातांची फट असणं आणि त्याच्यावर नेमका उपचार पद्धती नेमकी काय ते ऍक्च्युली जे चेहऱ्याची ठेवण आहे आणि दातांची जी तिथे बनवलेली जी ठेवण जे तयार झालेलं असतं ऑलरेडी ते बॅलन्स करण्यासाठी ती फट असते जर ती फट खूप मोठी असेल आणि जर बंद करण्यासारखी असेल तर तुम्ही दवाखान्यात जाऊन एका रिलायबल डॉक्टरकडे जाऊन ते फट कमी करून घ्या तुम्ही जे आत्ता इंस्टाग्राम फेसबुकवरती जे ॲड्स बघून जर ते तुम्ही घरी येऊन ट्रीटमेंट देत असाल तर त्यावरती विश्वास थोडासा कमी ठेवून तुम्ही दा, दातांच्या दवाखान्यात जाऊन जर ते तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला डॉक्टर माहिती आहेत की ते कुठे आहेत ते काय ट्रीटमेंट देत आहेत इथे तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन जे आहे तिथे तुम्हाला कळणार नाही आहे की कोण आहेत ते कसे ट्रीटमेंट देणार आहेत दुसऱ्या महिन्याला त्या फॉलोअपला कधी येतील तुम्हाला परत फॉलोअपला कधी जायचं आहे कुठे जायचंय ट्रीटमेंट बरोबर चालली आहे की नाहीये हे तुम्हाला सगळं घरी येऊन कोणी सांगणार म्हणून तुम्हाला डेंटिस्ट किंवा डॉक्टरकडे जाऊन ते करून घेतलेलं बेटर आहे नेमकं रूट कॅनॉल ही जी पद्धत आहे त्याबद्दल काय सांगाल रूट कॅनॉल हे जे ट्रीटमेंट आहे याला नसेच ट्रीटमेंट म्हणतात म्हणजे दाताचे तीन भाग असतात तर आता कीड तिसऱ्या भागापर्यंत जर पोचलेली असेल तर त्याला रूट कनाल ही ट्रीटमेंट लागते आता रूट कनाल का लागतं कारण जर दाताचं इन्फेक्शन हाडापर्यंत जर पोचलेलं असेल तर त्याला रूट कनाल हे प्रोसिजर लागणार आहे पण रूट कनाल नंतर फक्त रुटकनाल ठेवून चालणार नाहीये त्याला वरती कॅप करून घेणं गरजेचं असतं कारण त्या दाताचं जे ताकद आहे स्ट्रेंथ आहे ते कमी झालेलं असतं आपण जेव्हा ते नसेचं कापून टाकतो त्या दाताला सप्लाय त्याच्यामुळे तिथे वरती कॅप करून घेणं गरजेचं असतं अनेक ठिकाणी आपण असा केसेस बघतो की आपला जो दुधी दात आहे तो न पडता त्या ठिकाणी दुसरा दात येणं नेमकी ती काय पद्धत आहे आणि ते हानिकारक आहे का आपलं जे नॅचरल प्रोसिजर आहे दुधाचे दात पडून परमनंट दात जेव्हा येतात तेव्हा हा दात पडला पाहिजे नॅचरली पण कधी कधी काय होतं त्या दाताचा हाड खूप मजबूत असेल तर तो दात तिथे राहू शकतो त्याला ओव्हर रिटेन टीथ म्हणतात कारण तो दुधाचा दात तिथेच राहिला आहे आणि परमनंट जा दात जो येणार आहे तो ती त्याच्या जागेच्या आजू बाजूला कुठेतरी येतो मागे किंवा पुढे येतो त्यामुळे आपल्या दाताची जी ठेवण आहे ती हळूहळू बदलत जाते तिथे ओव्हर क्राऊडिंग म्हणजे खूप जास्त जागा त्या सगळ्या दातांनी घेतलेली असते तर तो दात काढून आपण डॉक्टरांकडून तिथे एक ब्रेसेस किंवा तार लावून घेतलं ला। तर ते अगदी सरळपणे आपले दात होत सध्या अलीकडे युथ मध्ये टीथ व्हाईडनिंगचं जे क्रेज बऱ्या प्रमाणात सुरू आहे नेमकं हे टीथ व्हाइटनिंगमुळे काही प्रॉब्लेम्स उद्भवतात का कारण अनेकदा सेन्सिटिव्हिटी जी आहे ती जाणवते त्याबद्दल काय सांगाल अगदी खरं आहे आता टीथ व्हाईटनिंगमध्ये जसं आपण फेशियलमध्ये ब्लिचिंग करतो ते आता एकदा स्टार्ट केलं की एव्हरी मंथ एव्हरी टू थ्री मंथ्स करायला लागतं तसंच हे टीथ ब्लिचिंग पण होतं पण टीथ ब्लिचिंग हे सगळ्यांनाच चांगलं दिसतं असं नसतं कारण आपल्याला जर स्किन टोन थोडासा डार्क असेल तर येल्लोइश दात थोडेसे चांगले दिसतात जर खूपच वाईट असेल दात आणि स्किन टोन थोडीशी डार्क असेल तर ते अगदी अननॅचरल दिसतं पण आता सगळ्यांनाच कितीही डार्क स्किन असू दे किंवा व्हाईट स्किन असू दे सगळ्यांनाच वाईट दात हवे असतात पण त्याच्यासाठी जेव्हा आपण हे तीत ब्लिचिंग करतो तर हा जो फर्स्ट लेअर असतो दातांचा हा खूप ब्रिटल होऊन जातो म्हणजे त्याची ते जी ताकद असते ती हळूहळू कमी होत जाते कमकुवत होत जाते तर ती कमकुवत झाल्यामुळे दात तुटण्याची जी शक्यता आहे जे फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे ती हळूहळू सुरुवात व्हायला लागते आणि त्यामुळे ते सेन्सिटिव्हिटी जे आता तू म्हणालीस ते दिसतं कारण फर्स्ट लेअर नंतर सेकंड लेअर डायरेक्ट डेंटीन म्हणजे तिथे नसचं तयार नसेचं कनेक्शन चालू होतं दातासाठीचं त्याच्यामुळे ते तिथे तुला सेन्सिटिव्हिटी जाणवणार आहे तर बाजारपेठेमध्ये अशा पद्धतीचे अनेक टूथपेस्ट जे आहेत ते आलेले आहेत त्यांचा वापर नेमका कशा पद्धतीने व्हायला हवा ऍक्च्युली आता त्या ज्या टूथपेस्ट चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर अब्रेझिव्ह म्हणजे खूप जास्त रफ सरफेस आहे त्या दातांसाठी कारण लोकांना व्हाईटनेस हवा आहे आता व्हाईटनेस कसा येईल फर्स्ट लेअर जर खूप कोरला तर हळूहळू -हल तो व्हाईटनेस येणार आहे कारण फर्स्ट लेअरमध्ये तो येल्लोनेस किंवा व्हाईटनेस हा ठरतो तर हा जर आपण फर्स्ट लेअरच कमकुवत केला त्या टूथ टूथ ज्या पेस्ट आहेत एब्रेसिव आहेत जे खूप रफ आहेत त्याच्याने जर केलं तर ते हळू हळू कमी होत जाणार आहे एकंदरीतच आपल्या दातांची आणि तोंडाची काळजी आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे आपण पहिलं प्रथम तर सकाळी उठून ब्रश हे करतोच पण ब्रश करण्या अगोदरही ऑइल पुलिंग आत्ता जे आपण कोकोनट ऑइल व्हर्जिन कोकोनट ऑइल जर त्याच्यानी आपण गार्गल केलं आणि ते जर एक मिनटासाठी आपण तोंडामध्ये ऑइल पुलिंग हा प्रकार जर केला तर याच्याने आपल्या हिरडे हिरड्या हाड आणि दात हे अगदी व्यवस्थित आपल्याला लाईफ लॉंगसाठी जे ठेवायचं आहे त्याचं हेल्थ जे आहे ते चांगलं करायचं असेल तर ते ऑइल पुलिंग केलेलं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रत्येक जेवणानंतर किंवा काहीही आपण मिड मील फास्टिंग किंवा आपण जे खातो तर त्यामध्ये जर आपण गुळण्या केल्या काहीही तोंडात घातल्यानंतर ते करणं गरजेचं आहे कारण तिथे प्रत्येक वेळेस आपण काही खाल्ल्यानंतर दातांमध्ये ज्या नॅचरल फटा असतात तिथे अन्न अडकलं जातं तर त्याच्यामुळे जा जे कीड लागणार आहे त्याच्यामुळे जर पुढे काही समस्या येणार आहेत त्या कमी होणार आहेत तर हे करणं गरजेचं आहे आणि रात्री झोपताना परत ब्रशिंग करणं खूप गरजेचं आहे तुम्ही आता पुलिंगबद्दल बोललात या विषयी देखील बाजारपेठेमध्ये अनेक केमिकल युक्त जे पुलिंगसाठीच्या काही पॅकेट्स येतात त्याविषयी काय सांगाल त्याच्यापेक्षा हे सगळ्या पॅकेट्स तर सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी असतात तुम्ही तेही करू शकता पण नॅचरल जे कोकोनट ऑइल आपल्याला कच्ची घाणी घाणी तेलवरती मिळतं तर ते घेतलं आणि त्याच्याने गुळण्या एका मिनिटासाठी केल्या तर अगदी स्वस्तात काम होत आहे आणि हे सगळे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या तर करूच शकतो पण त्याला फक्त खर्च जास्त आहे एकंदरीतच या सगळ्या धावपळीच्या दिवसामध्ये आपण आपल्या दाताची सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत नेमकी कशी काळजी घ्यायची सकाळी उठल्यानंतर ऑइल पोलिंग पहिल्यांदा करायचं त्याच्या एक वीस मिनटानंतर ब्रशिंग करायचं जेवणानंतर प्रत्येक मिड मील आपण जे काही घेतो त्याला गुळण्या करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर रात्री जेवणानंतर ब्रश केलेलं गरजेचं आहे आपण टूथपिक किंवा सेफ्टी पिन्स जे दातांमध्ये काही अन्न अडकलं असेल तर ते न घालता व्यवस्थित डेंटल फ्लॉस येतो तो घालून तिथे अन्न जर काढलं तर ते बेटर आहे नाहीतर ते इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत यानेच आपण आपल्या दातांची काळजी घेऊ शकतो नक्कीच आणि तुम्ही नऊ वर्षापासून या क्षेत्रात आहात आणि एक रुग्ण तुमच्याकडे येऊन गेले असतील तर यामधील असा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का आता रिसेंट टाइम्समध्ये माझ्याकडे एक असा व्यक्ती आला होता ज्याच मान पाठ आणि एक लेफ्ट हँड हा बिलकुल इनमोबाईल म्हणजे अजिबात हलत नव्हता तर तो अगदी खूप मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आला त्यानी खूप साऱ्या उपचार तपासण्या के सगळ्या केल्या पण त्या सगळ्या टेम्पररी कारण पेनकिलर्स खात होता तो तर माझं असं लक्षात आलं की त्याच्या चेहऱ्याच्या आतमध्ये जेव्हा एक हाड इथे आपल्या डोक्याच्या खालच्या बाजूला एक हाड जे असतं ते जर अगदी मोठं असेल म्हणजे ते एक हत्तीच्या दातासारखं टोकदार येतं आणि अगदी बोटा एवढं मोठं येतं जर ते मोठं असेल तर हा हात आपली मान आणि पाठ हे पूर्ण बंद होईल मोबिलिटी पूर्ण बंद होईल जर हे झालं तर आपल्याला आतमधला आप जो हाड आहे त्याचं तिथे कनेक्शन कमी करून तो हाड काढायला लागतो कारण त्या जे हाडामुळे जे मसल्सचं अटॅचमेंट आहे ते पूर्ण रिस्ट्रिक्ट करतं आणि मग ते दुखायला लागतं आणि बिलकुल हलवू शकत नाही आपण तेव्हा जेव्हा मी त्याचं ते ऑपरेशन केलं तो आता अगदी व्यवस्थित तो शेतकरी आहे त्याचं शेताचं काम थांबलेलं होतं दीड वर्षापासून तो बाकीच्या त्याच्या मित्र मित्रांकडे जाऊन मदत मागत होता कारण त्याला बिलकुल ते जमत नव्हतं करायला त्याच्या शेतीचं काम परभणीचा हा पेशंट होता त्याला कोणीतरी माझा पत्ता दिला तो आला माझ्याकडे आणि आज पण तो माझ्याकडे तीन वर्ष झाला त्याचं ऑपरेशन करून पण आज पण तो जेव्हा पण येतो त्याच्या शेतातली काहीतरी भाजी घेऊन येतो त्याचं काहीतरी घरातलं काहीतरी केलेलं असेल तो घेऊन येतो की मॅडम आज तुमच्यामुळे मी हे शेतीचं काम करू शकतोय असं नक्कीच हे खूप कौतुकास्पद आहे आणि यालाच जोडून मी एक प्रश्न विचारते की आता सध्या दंतरोग उपचार पद्धतीमध्ये आधुनिक पद्धतीची उपचार पद्धती देखील आलेली आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल आत्ता आपण जे खूप आधुनिक उपचार पद्धती पाहतोय त्याच्यामध्ये एक इम्प्लांट्स हा एक खूप मोठा भाग आहे इम्प्लांट म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट नॅचरल टूथ रिप्लेसमेंट आहे पण आता जे कवळ्या फिक्स करतो आपण हे सगळं इम्प्लांट्सनीच होतंय आता ह्याचं लाईफ किती आहे तर ह्याचं लाईफ नाय नाईंटी नाईन पर्सेंट नॅचरल टू रिप्लेसमेंट आहे म्हणजे टेन टू ट्वेंटी इयर्सपर्यंत राहू शकतं पण ऑफकोर्स ते आता आपल्याला बॉडीच्या हिशोबाने ते कसं आपल्याला त्याला आवरून घेतं आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे हार्ड तयार होणार आहे ते आपल्या बॉडीची इम्युनिटी कशी आहे ते त्याप्रमाणे तिथे किती राहणार आहे त्याचं किती लाईफ आहे ते आपण आधी नाही सांगू शकत त्याचं जे फाईव्ह इयर्स झालं सिक्स इयर्स झालं त्याच्यानंतर ते, ते किती वर्ष राहणार आहे ते आम्ही त्या पेशंट्सला सांगू शकतो ते इम्प्लांट झालं अजून अशा भरपूर काही आधुनिक प्रोसेस आहेत आहे, आता ट्रीटमेंट आलेले आहेत जे आपण आता हळूहळू सुरुवात करतो आहे इकडे वळायला त्याविषयी काय सांगा आता जसं पायरी आपण आता बोलो ब्लिडिंग गम्स बद्दल तर ते लेझर ट्रीटमेंटनी जास्त चांगलं ट्रीट करू शकतो कारण तिथे काय आहे तर पेशंटला अगदी ब्लडलेस म्हणजे त्यांना रक्त परत दिसायला नको त्याच्यानंतर दुखायला कमी पाहिजे त्याच्यामुळे ती लेझर ट्रीटमेंट जर आपण केली ते थोडंसं महाग आहे पण हे लेझर ट्रीटमेंट आता जास्त चालू करायला पाहिजे आपण पेशंट्स मध्ये करायला कारण नंतरचा जो त्यांना फॉलोअपचा जो त्रास आहे तो कमी होऊन जातो अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये किंवा अनेक ठिकाणी अशा प्रकार पद्धतीनं बोललं जातं की दात काढल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो तर त्याविषयी काय सांगाल आता आपण हे ऐकतो खरं आहे पण आपण असं किती लोकांना पाहिलं आहे की ज्यांचा दात काढलाय आणि त्यांचा डोळा आता काहीतरी खराब झालेला आहे अजून तरी असं आपण कोणाचं पाहिलेलं नाहीये जर हे एक मिथ आहे त्यामुळे ह्याला आता आपलं यंग जनरेशनच जर आपल्या आधीच्या जनरेशनला समजवलं की असं काही नाही आहे तो दात दुखतोय आणि तो जर काढायला लागेल तर तो काढायलाच लागणार आहे जर हा नाही काढला तर त्याच्या पुढे इन्फेक्शन गाठी या सगळ्या प्रकारचं एकंदरीतच दातांच्या समस्या आपल्याला दिसून आल्या तर सर्वप्रथम काय काळजी घ्यावी आता जर आपल्याला काहीतरी ब्राऊन स्पॉट्स दिसत आहेत आपल्या दातांवरती तर आधी आपण जाऊन त्या डॉक्टरांकडे जर ते निवारण करून घेतलं तिथे सिमेंट किंवा तिथे फिलिंग करून घेतलं तर ते आपल्याला रूट कनाल आणि त्या दाताचा लाईफ वाढवणार आहे म्हणजे फाईव्ह टू सेव्हन इयर्सपर्यंत त्याची लाईफ जर वाढली तर त्याच्यात हरकत काही नाही उलट आपल्या दातांचा लाईफ जास्त चांगलं होणार आहे आणि आपण जास्त चांगलं खाऊ शकणार आहोत मॅडम तुम्ही व्यात वेळ काढून आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर आपण पाहिलं आपल्यासोबत आज होत्या दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर कल्याणीजी गिलेडा यांनी आपल्याला दातांचे अनेक विकार त्याचबरोबर अनेक प्रकारची उपचार पद्धती याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे दातांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये अनेक वेगवेगळी कारणं आहेत या कारणांविषयी देखील आपण बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि एक नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल प्रभात धन्यवाद